पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सूर्यवंशी घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी धुळे महापालिकेची रंगीत तालीम। 20 आणि 21 एप्रिलला संपूर्ण धुळे शहर लॉकडाऊन, नागरिकांना सहकार्याचे आवाहन। विवाहाच्या बडेजावपणाबाबत समाज सुधारक आणि संतांची शिकवण मनावर न घेणाऱ्यांना कोरोनाने धडा शिकवला। धुळ्यात साधेपणाने विवाह संपन्न। कोरोनाच्या दहशतीमुळे किरकोळ आजार आणि रुग्ण बेपत्ता झाल्यासारखी स्थिती। पूर्वीचे प्रिस्क्रिप्शन दाखवून नागरिकांकडून औषधांची खरेदी। कोरोनासाठी देश लॉकडाऊन असला तरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी शेती लॉकडाऊन करू शकत नाही। जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा। आणि चिकन आणि मटन खरेदी करताना धुळ्यातील साक्री रोडवर गर्दी उसळली। अंतर राखण्याच्या निर्देशांचे पालन नाही, 3 विक्रेत्यांकडून दंड वसूल। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी महापालिकेतर्फे 20 आणि 21 एप्रिलला शहर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे। याबाबत जिल्हाधिकारी संजय यादव आणि जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे। दोन्ही दिवशी केवळ दवाखाना आणि औषध विक्री करणारी दुकाने सुरू राहतील। 2 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कुणीही थुंकणार नाही, मास्क विना फिरणार नाही आणि अंतर राखण्यात कसूर करणार नाही, याकडे विशेष लक्ष घालावे अशी सूचना आयुक्त अजीज शेख यांनी केली। बंदच्या काळात धुळे शहरात कोणतेही दुकान अथवा व्यवसाय सुरू राहणार नाही। नागरिकांनी महापालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले आहे। धुळे शहरात कोरोनाचा रुग्ण अद्याप आढळलेला नाही, पण शेजारील मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत। शिवाय नंदुरबार जिल्ह्यात देखील कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत। या दोन्ही शहरांमधील नागरिकांचे धुळे शहरात येणे जाणे असते, त्यामुळे महापालिकेने 20 आणि 21 एप्रिलला संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी शहराच्या सर्व 19 प्रभागांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे। लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी करावी याबाबत रविवारी महापालिकेच्या कार्यालयात नियोजनाची बैठक झाली। या बैठकीला आयुक्त अजित शेख यांनी मार्गदर्शन केले। महापौर चंद्रकांत सोनार, उपायुक्त गणेश गिरी यांच्यासह महापालिकेचे निर्णय विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी आयुक्त अजित शेख यांनी सांगितलं, आजूबाजूच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे आपण सजग राहायला हवे। शहरात नागरिकांची मानसिकता हवी म्हणून प्रायोगिक तत्वावर 20 आणि 21 एप्रिलला शहर लॉकडाऊन करण्यात येत आहे। त्यासाठी 10 नियंत्रण अधिकारी, 17 पर्यवेक्षक, 76 लिपिकांची नियुक्ती करण्यात आली आहे। लॉकडाऊनमुळे येणाऱ्या 20 आणि 21 एप्रिलला शहरातील दवाखाना आणि औषध विक्रीचे दुकान वगळता सर्वच व्यवसाय बंद राहतील। दूध हवे असल्यास ते घरपोच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अत्यावश्यक सेवा देण्यासाठी किंवा कार्यालयीन कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे। अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकडील वाहन जप्त करण्यात येईल, शिवाय अन्य शिक्षा होईल। अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांनी महापालिका प्रशासनाशी संपर्क करावा असं आवाहन देखील आयुक्त अजित शेख यांनी केलं। आणि 2 दिवस आपण केलेलं आहे, तो 2 प्रभाग राहिले होते। जरी 3 प्रभाग होते तरी त्याची लोकसंख्या मोठी होती, जवळपास नाही म्हणाले 1 लाख लोकसंख्या आपण तिथे कव्हर केलेली होती, म्हणजे जवळपास 20-25% आपण लोकसंख्या त्या ठिकाणी कव्हर केलेली होती। त्यामुळं पण आता जो आपण करणार आहे पूर्ण शहरामध्ये करणार आहे, त्यामुळं आपलं जे टार्गेट आहे ते मोठं आहे, आपलं जे कामाचं लोड असणार आहे तोही फार मोठा असणार आहे। त्यामुळं जे आपल्या टीम्स आहेत त्यांनी अतिशय दक्ष राहणं
आणि त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची तक्रार नागरिका करून येणार नाही, त्यांना कोणती अडचण येणार नाही, अशा प्रकारे लक्षात आम्ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. धुळे शहर सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करायला हवे. प्रायोगिक तत्वावर यापूर्वी दोन भागात लॉकडाऊन करण्यात आले, त्यानंतर आता संपूर्ण शहरात लॉकडाऊन करण्यात येत आहे. दूध आणि अन्य जीवनावश्यक वस्तू हव्या असतील तर नागरिकांनी महापालिका प्रशासनाशी किंवा त्या त्या प्रभागात नेमून दिलेल्या अधिकारी पर्यवेक्षकांशी संपर्क करावा, असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले आहे. दरम्यान महापालिकेच्या लॉकडाऊनमुळे धुळे शहरात दूध आणि भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्यांपुढे गंभीर समस्या निर्माण होणार आहे. सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी वधूवरास शुभाशीर्वाद देण्यासाठी कुटुंबीय आणि आप्तेष्टांसह आवर्जून उपस्थित राहावे ही ओळ आता लग्नपत्रिकेत औपचारिकता म्हणून मुद्रित करायची की नाही याचा विचार सर्वांनाच करावा लागणार आहे. कारण कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी हातापायाच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे निर्देश आहेत. कारण गुळगुळीत कागदावर छापलेल्या लग्नपत्रिकेत ज्यांची नावे होती ते देखील विवाहास उपस्थित राहू शकले नाही. कोणताही लवाजमा नाही, भोजावळ नाही आणि बडेजावपणा न दाखविता धुळे शहरात रविवारी संदीप खलाणेकर आणि चेतना कापडे यांचे शुभमंगल मंगल कार्यालय नव्हे तर घराच्या अंगणातच पार पडला. समाजसुधारकांनी अशा आदर्श विवाहाचा आग्रह धरला होता, पण त्यांच्या शिकवणीतूनच काही न घेणाऱ्यांना मात्र कोरोनाने बरेच काही शिकवले, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. महागाई वाढली, उपवर मुलामुलींचं लग्न करायचं कसं अशी चिंता अनेक जण व्यक्त करतात. पण अखेरीस जेव्हा विवाह होतो तेव्हा महागाईचा विचार होत नाही. विवाह म्हटला की बडेजावपणा मिरवायचाच असं अनेकांचे ठरलेले असते. त्याची सुरुवात लग्नपत्रिकेच्या छपाईपासून होते. गुळगुळीत कागदावर बहुरंगी छपाई केली जाते. अनेकांना मानपान देत त्यांची नावे उपाधी लावत छापली जातात आणि त्यांना विवाहास येण्यास भाग पाडले जाते. कसूर राहू नये म्हणून ज्यांना पत्रिका दिली जाते त्यांच्यासाठी त्याच पत्रिकेत कुटुंबीय आणि आप्तेष्टांसह उपस्थित राहून वधूवरास आशीर्वाद द्यावेत असा प्रेमळ आग्रह देखील केला जातो. वरातीत काहीजण हजार रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी करतात, हजार रुपये खर्च करून बँड किंवा डीजे वाजवितात. विनाकारण आग्रह करीत वराडी मंडळीच्या पानात मिष्टान्न टाकले जाते, त्यातील बहुसंख्य अन्न वाया जाते हे विवाहाचे खरे वास्तव. विवाह करताना तो आदर्शवत असावा, फुकाचा डौल करू नये असे समाजसुधारकांनी आणि संतांनी सांगितलंय. अनेक विचारवंत हा विचार सार्वजनिक कार्यक्रमात मांडतात पण त्यावर कुणीच अंमलबजावणी करत नाही. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. समाजसुधारकांनी नव्हे तर कोरोना या विषाणूजन्य आजाराने बडेजावपणा करणाऱ्या अनेकांना स्वतःसारखं सरळ केलंय. धुळ्यात रविवारी पार पडलेल्या विवाहातून ते अनुभवण्यास आले. संदीप खलाणेकर आणि चेतना कापडे यांचा विवाह रविवारी थाटामाटात पार पाडण्याचे नियोजन होते, पण कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने या विवाहास केवळ 15 जणांना उपस्थित राहण्याची अनुमती दिली. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांना देखील या विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही. वधू चेतना हिचा भाऊ सैन्य दलात आहे, तो सध्या दिल्लीत आहे, तर तिची बहीण कल्याण येथे राहते. ती देखील या विवाहास येऊ शकली नाही, पण आधुनिक तंत्रज्ञानातील व्हॉट्सअपच्या मदतीने वधूच्या बहीण भावाने याची देही याची डोळा या उक्तीनुसार व्हिडिओ कॉल करून विवाहास उपस्थित राहण्याचा अनुभव घेतला. या विवाहास पंडित जगदाळे, संजय वाल्हे, सुनील सापकाळ, सुरेश खलाणेकर यांच्यासह समाजातील काही प्रतिष्ठित उपस्थित होते. पत्रिका देखील वाटल्या गेल्या होत्या, पण संपूर्ण जगामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर महामारीने लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा मृत्यू होत आहे. आपल्या देश संकटामध्ये असताना, आपला महाराष्ट्र संकटामध्ये असताना आमचे खलाणेकर आणि कापडे परिवाराने एक चांगला निर्णय घेतला. आमच्या जे कुटुंबातले सदस्य होते ते रूममध्ये हात येताना सॅनिटायझरने हात आम्ही स्वच्छ केले होते. आम्ही 3 फुटाचं डिस्टन्स जे शासनाच्या नियमाप्रमाणे घालून दिलं होतं त्याचं आम्ही तंतोतंत ह्या ठिकाणी पालन केलेलं आहे, जेणेकरून शासनाच्या नियमाची ह्या ठिकाणी पायमल्ली होणार नाही याची काळजी दोघं परिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी घेण्यात आलेली. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले
स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. हे फेबर कुकटॉप ही लाना, वरना कही. फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी, फेबर. मैडम, आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह, नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद US मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी, मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods, with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with 2 extra vents on the top of the chimney, so the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप, शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर, गॅस शेगडी, मायक्रो ओव्हन, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282-111, मोबाईल 94204-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून धुळे शहरात पांजरा किनारी असलेल्या कष्टकऱ्यांच्या वसाहतीत रविवारी मोफत मास्क वाटप करण्यात आले. त्यासाठी धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळ आणि अमेरिकेतील इंडियन सपोर्ट कन्व्हेट इन एक्शन या संस्थेने पुढाकार घेतला. या दोनही संस्थांनी निधी उभारत धुळे शहरात 25,000 मास्क वितरणाचा निर्णय घेतला आहे. मॅगासेस पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जगभरात कोरोनाचा संसर्ग होत आहे. देशात सर्वाधिक संशयित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे, पण जवळपास 10 जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण आढळले नाही. धुळे शहरात देखील अद्याप कोरोनाचा रुग्ण आढळले नाही, परंतु उपाययोजना राबविण्याकडे विशेष लक्ष केंद्रित होत आहे. धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाने अमेरिकेतील इंडियन सपोर्ट कनेक्टिव्ह ॲक्शन या संस्थेची मदत घेत मोफत मास्क देण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात रविवारी धुळे शहरातील पांजरा किनारच्या वसाहतीपासून झाली. जुळधुळे परिसरालगत आणि देवपूर परिसरालगत असलेल्या कष्टकऱ्यांच्या वसाहतीत मास्कचे वाटप करण्यात आले. मॅगासिस पुरस्कार विजेत्या निलिमा मिश्रा यांच्या उपस्थितीत मास्कचं वाटप झालं. यावेळी राजवाडे संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा, माजी आमदार शरद पाटील, माजी नगरसेवक गुलाब माळी, चुडामन मोरे
आझाद नगर पोलीस ठाण्याचे रमेश कुरव, राजेंद्र देशपांडे, प्रकाश कुलकर्णी, रोहित बोरसे, मृदुला वर्मा, रामसिंग भिल यावेळी उपस्थित होते. आमच्या भगिनी निवेदन संस्थेने 25,000 मास्क बनवून लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचा निर्णय घेतला. याला अमेरिकेची एक संस्था आहे इंडियन्स फॉर कलेक्टिव्ह ॲक्शन म्हणून, त्यांनी आपल्याला याच्यासाठी अर्थसहाय्य केलं. आणि राजवाडे संशोधन मंडळामार्फत म्हणून त्यांना आपण 10,000 मास्क वाटण्यासाठी दिले आणि उरलेले 15,000 मास्क आपण इतर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी वाटतोय. कोरोना या विषाणूजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक जण घरीच आहेत. दवाखाने सुरू असले तरी अनेक नागरिक दवाखान्यापर्यंत पोहोचत नाहीत. जुने प्रिस्क्रिप्शन घेऊन नागरिक औषधी घेण्यासाठी जात आहेत. त्रास सहन होत नसलेले नागरिक दवाखान्यापर्यंत पोहोचतातही सद्यस्थितीत शस्त्रक्रिया करणे काहीसे कठीण आहे. त्यामुळे रुग्णांचा त्रास कमी कसा होऊ शकेल अशी औषधे दिली जात आहेत अशी माहिती डॉक्टर संजीवन कुलकर्णी यांनी दिली. तर डॉक्टरांकडील प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय आम्ही औषधी देत नाही. काही रुग्णांसाठी आम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क साधतो, त्यानंतरच औषधी देतो, असे औषध विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या तरी प्रभावी औषध उपचार नाही, केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांना परस्परांपासून दूर ठेवण्यात येत आहे. सलग 3 आठवडे लॉकडाऊनमुळे नागरिकांचा संचार बंद झाला, त्यात पुन्हा 3 आठवड्यांची वाढ झाली. प्रारंभीचे काही दिवस बहुसंख्य दवाखाने बंद होते. पूर्वीच्या तुलनेत सध्या दवाखान्यांसमोरील गर्दी बऱ्यापैकी नाहीशी झाली आहे. तेव्हा कोरोनाशिवाय इतर आजारांची बाधा थांबली आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्याची वेगवेगळी कारणे देखील सांगितली जात आहेत. मात्र या संदर्भात जनरल फिजिशियन म्हणून काम करणारे डॉक्टर संजीवन कुलकर्णी यांच्याकडे संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे सर्वांच्या हालचाली थांबल्या आहेत, परिणामी दवाखान्यातील रुग्णांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. अनेक नागरिक आजाराची लक्षणे सांगून औषधोपचाराबाबत विचारणा करतात. अशा रुग्णांना फोनवरच औषधासंबंधी माहिती दिली जाते किंवा त्यांनी कुठल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावे असे सांगितले जाते. मात्र काही रुग्ण आजही दवाखान्यापर्यंत पोहोचतात. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे अशांना सध्या तरी औषधोपचारावरच भर द्यावा लागत आहे. मात्र कालांतराने अशा रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहे, त्यांना ती करावीच लागणार आहे. दवाखाने सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कर्तव्य भावनेतून काम केले पाहिजे असे मत डॉक्टर संजीवन कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 75 वर्षाचे बाबा आहेत. त्यांना युरिनरी कंप्लेंट्स आहेत, बर्निंग मॅच्युरेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ मॅच्युरेशन वगैरे. सर्व तपासल्यावर लक्षात आलं की त्यांना प्रोस्टेटचा त्रास आहे सगळा. आता प्रोस्टेट त्यांची सोनोग्राफी वगैरे केली, मग प्रोस्टेट वाढलेली जी आहे, प्रोस्टेटचं ऑपरेशन करावं लागेल. पण आता ह्या कोरोनाच्या याच्यामध्ये इलेक्टिव्ह सर्जरी या टोटल बंद झाली आहे, बरोबर. मग काय करणार ह्या पेशंटला? आपण तात्पुरतं गोळ्या औषधं दिलेली आहेत, बरोबर. पण हा पेशंट कमी झाला का? नाही. पण हा पेशंटची मुवमेंट कमी झाली. म्हणजे काय? हा कुठेतरी इन्व्हेस्टिगेशनला गेला असता, सोनोग्राफीला गेला असता, मग नंतर समजा नेफ्रॉलॉजिस्ट कुठे कुठे गेला असता, फिजिकल फिटनेस करता गेला असता, असं 4-5 ठिकाणी गेला असता. आणि त्याच्यानंतर मग फिटनेस वगैरे होऊन त्याचं प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं असतं. ऑपरेशन तर करावंच लागणार आहे, नो डाऊट. ऑपरेशनचा तर काही प्रश्नच येणार. फक्त आपण आज नाही तर 15-20 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर ऑपरेशन पोस्ट करतोय. म्हणजे आता ह्या गोष्टीमध्ये पेशंट कमी झाला का? तर नाही, पेशंट आहेच, फक्त तो पुढे ढकलला. आपण 1 महिन्यानंतर तो ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे, पण तो 1 महिन्यानंतर साधारण करणार आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला आपल्याला काय दिसतंय? हा पेशंट 4 ठिकाणी त्याने नंबर लावला असता, कुठे सोनोग्राफीला नंबर लावला असता, कुठे पॅथॉलॉजीला नंबर लावला असता, फिजिकल फिटनेसचा नंबर लावला असता, मग नंतर त्याचं ऑपरेशन झालं असतं, त्याचं हॉस्पिटलचा स्टे राहिला असं 2-4-5 दिवस समजा असं. तर ह्या सगळ्या मुवमेंट त्याच्या कमी झाल्या, त्यामुळे हा पेशंट आत्ता कुठे दिसत नाही. समाज माध्यमांना हा पेशंट कुठे दिसत नाही, पण पेशंट नाही का? पेशंट आहे, पण तो सध्या थांबलेला आहे. तो 1 महिन्यानंतर त्याला ऑपरेशन करावंच लागणार आहे. तर ही जी काही कॅटेगरी इलेक्टिव्ह सर्जरी, DUB चे काही पेशंट्स असतात ज्यांना ब्लिडिंग वगैरे होत आहे, हिस्टेक्टॉमी करावी लागणार आहे, असे पेशंट इमर्जन्सी नाही आहे. इलेक्टिव्ह सर्जरी ज्या त्या थांबलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात उद्योग व्यवसाय बंद असले तरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र शेती लॉकडाऊन करू शकत नाही. परिस्थितीत बदल होत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा आगामी खरीपाच्या तयारीसाठी कंबर कसत आहे. खरीप हंगामाच्या बी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी जिल्हा सहकारी बँक कार्यतत्पर झाले आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना थेट ATM कार्डाद्वारे कर्ज पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र शेती लॉकडाऊन करू शकत नाही, कारण निसर्गाचे चक्र थांबविणे शेतकऱ्याच्या हाती नाही. सर्वसाधारणपणे एप्रिल मे महिन्यात जमीन नांगरणे, सपाटीकरण करणे, बांधबंदिस्ती करणे अशी कामे शेतकरी करतात. त्याचवेळी शेतकऱ्यांना जून महिन्यातील पावसाचे वेद लागतात आणि पेरणीची काळजी लागते. बहुसंख्य अल्पधारक शेतकऱ्यांना खरीप हंगाम घेण्यासाठी पैशांची निकड भासते. बियाण्यांची खरेदी, रासायनिक खतांची खरेदी, कीटकनाशके आणि शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैसे हवे असतात. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज पुरवठा करते. गेल्या वर्षी पीक कर्जापोटी वितरित झालेल्या रकमेपैकी किमान 34 कोटी रुपये शेतकऱ्यांनी बँकेला परत केलेत. कर्ज वसुली थांबली असली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली. राज्यातील सर्वाधिक परतफेड करणारी बँक म्हणून धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेकडे पाहिले जाते. यंदाच्या हंगामासाठी आता शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. लॉकडाऊनमधील संचारबंदी लक्षात घेता शेतकऱ्यांना त्यांच्याकडील ATM कार्डाच्या सहाय्याने कर्जाचे पैसे घेता येतील. ATM केंद्रावर पैसे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतर राखावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे. कर्जाचं वितरण करून ते संपल्यानंतर उर्वरित लोकांनी आम्ही 100% या वर्षी कुठलेही शेतकरी बांधव वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ. पण पहिले 31 मार्चला ज्यांनी स्वयंपूर्तीने गरज नसताना पैसे भरले अशा शेतकरी बांधवांना आम्ही कर्ज पुरवठा करू. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-0-21-48. आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सील बंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंग जवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोरगरिबांवर मागून खाण्याची वेळ आली आहे, पण याच काळात अनेक मोकाट जनावरांवर उपवाशी राहण्याची वेळ आली आहे. एरवी मस्तवादपणे रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे आता रस्त्याच्या काठावर निस्तेज होऊन पडली आहेत. जनावरांची ही स्थिती धुळे तालुक्यातील नवलाणे येथील शेतकरी नाना बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अस्वस्थ करणारी वाटली. त्यांनी हिरवा आणि कोरडा असा सुमारे 2 टन चारा धुळे शहरातील मोकाट जनावरांच्या पुढ्यात टाकला. धुळे शहरातील बहुसंख्य प्रमुख रस्त्यांवर आणि चौकात नेहमीच मोकाट जनावरांचे दर्शन घडते. बऱ्याचदा ही मोकाट जनावरे भर रस्त्यात थांड मांडून असतात, परंतु
लॉकडाऊन जाहीर झाले आणि नागरिकांचे रस्त्यावर येणे कमी झाले. साहजिकच त्याचा सर्वाधिक परिणाम मोकाट जनावरांवर झाला आहे. रस्त्याच्या काठावर भाजीपाला विकणाऱ्यांकडून तसेच चारा विकणाऱ्यांकडून मोकाट जनावरांना उदरभरणासाठी काही ना काही मिळत असे. काही आध्यात्मिक आणि दानशूर व्यक्ती 50-100 रुपये खर्च करून घास खरेदी करतात आणि जनावरांच्या पुढ्यात टाकतात. परंतु लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील माणसांची गर्दी बेपत्ता झाली. गेल्या काही आठवड्यांपासून चारा टाकणाऱ्या माणसांचा शोध घेण्यात जनावरे देखील थकलीत. आता अनेक जनावरे रस्त्यांच्या काठावर निस्तेज होऊन बसली आहेत. जनावरांची स्थिती धुळे तालुक्यातील नवलाणे येथील शेतकरी नाना पुंडलिक बागुल यांना अस्वस्थ करून गेली. बागुल यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांना सोबत घेतले. शिवाय कोरडा आणि हिरवा असा 2 टन चारा सोबत घेतला. धुळे शहरातील आग्रा रोड, जहीन चौक, दत्तमंदिर चौक, पाळारा रोड, संतोषी माता मंदिर चौक, जेल रोड या भागात वावरणाऱ्या मोकाट जनावरांपुढे हा चारा टाकला. चारा मिळाल्यामुळे कपाटीला पोट गेलेल्या जनावरांना काही काळ दिलासा मिळाला. चारा वाटपाच्या उपक्रमात नाना बागुल यांना झिंगा बागुल, लीलाधर सूर्यवंशी, राजीव बागुल, शांतीलाल बागुल, हिरामण हातगीर, लोटन हातगीर, पुंडलिक खांडेकर आणि शांतीलाल बागुल यांनी मदत केली. उरलेला चारा मोकाट जनावरांचे पालनपोषण करणाऱ्या पांझरापूळ संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात काम बंद आहे, केवळ घरी थांबावे लागत आहे. ही परिस्थिती खवय्यांसाठी संधी घेऊन आली आहे. रविवारी धुळे शहरातील बहुसंख्य चिकन आणि मटण विक्रीच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी झाली. सध्या कोरोनामुळे अंतर राखण्याच्या सूचना आहेत, परंतु धुळे शहरातील साक्री रोडवरील चिकन मटणच्या दुकानावर अंतर राखण्याला बगल देण्यात आली. परिणामी महापालिका प्रशासनाने 1 चिकन आणि 2 मटण विक्रेत्यांकडून प्रत्येकी 2,000 रुपयांचा दंड वसूल केला. लॉकडाऊन असल्याने सर्वच उद्योग व्यवसाय बंद आहेत. नागरिकांनी घरीच राहावे अशा शासनाच्या सूचना आहेत. गर्दी नको म्हणून शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 10% आणली आहे. सुमारे 90% कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याच्या सूचना आहेत. कुठलेही काम नाही, केवळ घरीच राहणे आणि झोप काढणे इतकेच काम आता अनेकांना आहेत. अशा परिस्थितीत अनेकांनी आपल्या जिभेचे चोचले फुलवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. रविवार असल्याने अनेकांनी चिकन आणि मटणच्या दुकानांवर गर्दी केली. चिकन मटण विक्रेत्यांना मुभा देण्यात आली असली तरी ग्राहकांमध्ये निर्देशाप्रमाणे अंतर राहील हे पाळण्याची जबाबदारी विक्रेत्यांवरच सोपविण्यात आली आहे. परंतु धुळे शहरातील साखरी रोडवरील परिस्थिती त्याला अपवाद ठरली. या ठिकाणी चिकन आणि मटण विक्री करणाऱ्यांच्या दुकानांवर अनेक खवय्यांनी गर्दी केली. त्यामुळे अंतर राखण्याच्या सूचनेला हरताळ फासण्यात आला. काही शुद्ध नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर घटनास्थळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे समन्वयक प्रसाद जाधव आणि इतर कर्मचारी आले. येथे असलेली परिस्थिती पाहून त्यांनी नागरिकांसह मटण विक्रेत्यांना खडे बोल सुनावलेत. एक चिकन विक्रेता आणि 2 मटण विक्रेत्यांना समज देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 2,000 रुपयांचा दंड देखील वसूल केला. साखरवडेतील संचारबंदी काळामध्ये तसेच प्रशासनाने जाहीर आवाहन प्रकटन केलेलं असतानाही दुकानदार ज्या चिकन मटण विक्री करणारे हे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसून तसेच ग्राहकांच्या तोंडावर मास्क न लावता गर्दी करून संचारबंदी काळामध्ये नियमांची पायमल्ली करत असताना महाशय आयुक्त साहेब यांच्या आदेश निर्देशानुसार आज जावीद मटण शॉप, मुघलाई मटण शॉप व राहुल चिकन सेंटर या दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्या गेल्यामुळे आज यांना प्रत्येकी 2,000 रुपयाचा दंड करण्यात आला असून शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी धुळे महापालिकेची रंगीत तालीम. 20 आणि 21 एप्रिलला संपूर्ण धुळे शहर लॉकडाऊन, नागरिकांना सहकार्याचे आवाहन. विवाहाच्या बडेजावपणाबाबत समाज सुधारक आणि संतांची शिकवण मनावर न घेणाऱ्यांना कोरोनाने धडा शिकवला. धुळ्यात साधेपणाने विवाह संपन्न. कोरोनाच्या दहशतीमुळे किरकोळ आजार आणि रुग्ण बेपत्ता झाल्यासारखी स्थिती. पूर्वीचे प्रिस्क्रिप्शन दाखवून नागरिकांकडून औषधांची खरेदी. कोरोनासाठी देश लॉकडाऊन असला तरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी शेती लॉकडाऊन करू शकत नाही. जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा.
आणि चिकन आणि मटन खरेदी करताना धुळ्यातील साक्री रोडवर गर्दी उसळली. अंतर राखण्याच्या निर्देशांचे पालन नाही, 3 विक्रेत्यांकडून दंड वसूल. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.